किती वर्षाची परंपरा लाभलेली आणि कशा पद्धतीने आदिवासी समाजामध्ये होळी साजरी केली जातात? काठी हे गाव आदिवासी राज्याचं काठी स्टेट ही राजधानीच होती आणि त्याच्यामुळे रेकॉर्डमध्ये तर एकूण 1240 सालापासून काठीची होळी साजरी होत आहे आमचा, परंतु राजेशाहीच्या अगोदरपर्यंत प्रत्येक गावामध्ये आदिवासी माणूस हा आपापली होळी साजरी करत होता. पण जेव्हा राजे आले, राजानंतर मग कसं झालं की ठरलं की काठीमध्येच होळी करायची आणि अशा पद्धतीने 1247 पासून ही काठीची होळी सुरू आहे. आणि या होळीमध्ये या परिसरातला म्हणजे सातपुड्यातला तर प्रत्येक माणूस काठीला येतोच, पण आता तर जिल्ह्यातनं पर्यटक यायला लागले. या होळीच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन राहिले आहे आणि या परिसरामध्ये अशी आहे असा व्यवहार आहे, रिवाज आहे की जो भी कोणी माणूस बाहेरगावी गेला असेल तो काठीच्या होळीच्या दिवशी काठीला येणारच आणि होळीचे दर्शन केल्याशिवाय तो काठीहून परत जाणार नाही. काठीची होळी ही गुजरातमधून गुजरातच्या जंगलामधून घेऊन येतात आणि 100-150 किलोमीटर पायी पायी लोक 2 दिवसाचे प्रवास करून काठीला पोचवतात. रात्रभर या ठिकाणी पूजावी विधी होते. पहाटे तिला सजवतात आणि 5:30-6 दरम्यान तिला आग लावतात आणि या ठिकाणी श्रम समूह आणि सहकार्य तत्वावर हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे होत असतो. प्रत्येक माणसाला या ठिकाणी काम सोपवलं आहे. खड्डा कोणी खोदला पाहिजे किंवा लाकडं कोणी आणली पाहिजे, शेंडा कोणी कापायचा, ह्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे माणूस आपापल्या परीने काम करत असतात आणि त्याच्यामुळे दरवर्षी तारीख ही लोकांना कळते. पुनवच्या दिवशी होळी असते आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये कोणाला आमंत्रण द्यावं लागत नाही, कोणाला बोलावं लागत नाही, कोणाला तारीख कळवावं लागत नाही. प्रत्येक माणसाला ही होळीची माहिती असते आणि या परिसरातून माणूस आपापल्या परीने काठीपर्यंत येतो आणि होळीच्या उत्सवामध्ये सहभागी होतो. पाळणी करतात. हे जे 3 प्रकारचे वेश धारण करतात, एक जो घुंगरू बांधतो डोक्यावर उमरपिसा आणि फेटा असतो त्याला मोठे म्हणतात आणि ज्याच्या कमरेला दुधडे असतात आणि उमराचे माळा गळ्यामध्ये असतात त्याला बावा किंवा भुजे म्हणतात आणि जे जो पुरुष आदिवासी महिलाच्या ड्रेस घालतो घागरा आणि हातामध्ये सूप साठू असं जो म्हणजे सोंग करतो किंवा पेहराव करतो त्याला ढाणका डोका असं म्हणतात. आणि हे आपापल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये या परिसरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एकेकच जणाला ते हे करावं लागतं आणि त्याच्यासाठी 6 महिन्याची पालणी असते. 6 महिन्यापर्यंत तो माणूस खाटावर बसत नाही, यात अनवडी राहतो, पाया चप्पल घालत नाही आणि अशा पद्धतीने तो व्रत करतो आणि त्या आणि एक प्रकारे हे कार्यक्रम या ठिकाणी होतो. आमचे जे पारंपरिक रूढी परंपरा पूर्वीपासून जे चालत आलेले आहे त्या पद्धतीने आम्ही जो आमचा पोशाख आहे तो आम्ही परिधान करतो आणि आमचे जो आम्ही गुरंढोरं बांधतात आणि त्यांच्यासाठी जे आम्ही ते गुरंढोरं जास्त व्हायला पाहिजे आणि आमच्या घरामध्ये सुख शांती लाभायला पाहिजे आणि शेतामध्ये जे आम्ही पीक वगैरे पेरणी करतो ते चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे असं त्याच्यासाठी आम्ही हे परिधान करत असतो. नेमकं काय काय कोणते रूप असतात या होळीमध्ये? होळीमध्ये मूर्ती असतो आणि बावा असतो जो हे दुधी बांधत असतात आणि असं आणि या टोपावर टोपी वगैरे बनवतात लोक आणि एक जे सिर्यासारखं एक हे परिधान करतात, कपडे परिधान करून हे करतात, नृत्य करतात. साधारण जी काठीची जी होळी आहे ती कुठली होळी आहे? जसे की राजवाडी होळी म्हणतात काय आणि किती वर्षाची परंपरा वगैरे आहे या होळीला? हे जेव्हा जे काठी स्टार्ट होत आहे त्या तेव्हापासून ही काठीची जी राजवाडी होळी आहे ती सुरू झाली आहे. पहिले आपलं दाब म्हणतात, दाबमध्ये जे मोरीराही या म्हणजे त्या दाबच्या मोरीराही या डोंगरामध्ये देवाची होळी ती 13 तारखेला आता संपन्न झाली. तिथे तिथून सुरुवात होते सर्वपासून आणि तिथे राजवाडी होळीनंतर गाव आजूबाजू गावाची होळी सुरू होते. तुमचे नाव? माझे नाव जयवंत वसावे.
मग दादा तयार दादा तुम्ही महाराष्ट्र राज्याची कला संस्कृती जोपासण्याचं काम आणि महाराष्ट्राचं वैभव असलेलं हे काठी गाव आहे आणि ह्या गावामध्ये नंदुरबार जिल्ह्याची गौरवशाली परंपरा जी हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. इथेल येथील आदिवासी बांधव आपलं परंपरागत होळी नृत्य साजरे करतात आणि त्याचबरोबर आपली कला आपली वेशभूषा आणि त्याच्यामधलं एक भारतीय संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती विशेष करून नंदुरबारची संस्कृती जोपासण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत. एवढ्या दुर्गम भागामध्ये येऊन आम्हाला खूप समाधान वाटलं, छान वाटलं. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळ्या प्रकारची नोंद या गावाने केलेली आहे आणि त्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचं नाव पण रोशन झालं.